आत्ता असलेल्या सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे आणि गेल्या आता 2-3 महिन्यानंतरच निवडणुकांची घोषणा होईल. निवडणुका समोर ठेवून सादर केलेला अर्थसंकल्प दिसतोय. अनेक लोकप्रिय घोषणा याच्यामध्ये दिसत आहे, चांगल्या प्रकारच्या घोषणा आहे, पण अंमलबजावणी करण्यास वेळ पुरेसा नाही आहे. प्रश्न एकच निर्माण होतो की घोषणा अनेक केलेल्या आहे, पैसाही मोठ्या प्रमाणावर तरतूद केल्याचं सांगण्यात आलेलं आहे, पण प्रत्यक्ष पैसा आणणार कुठून? राज्य सरकारवर 7,00,000 कोटीच्या वर कर्ज आहे आणि ज्यावेळेस एवढ्या मोठ्यावर कर्ज आहे तर ज्या नवीन योजना राबवायच्या असतील त्याच्यासाठी परत कर्जाची तरतूद करावी लागेल. म्हणजे कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही आहे तर नवीन योजनांसाठी सरकार कुठून पैसा आणणार आहे याचं उत्तर अर्थसंकल्पामध्ये दिलेलं नाही आहे. पुढं एकंदरीत पाहिलं तर अर्थसंकल्पाचं स्वरूप जे आहे ते असं लोभावणं स्वरूप आहे, चांगलं स्वरूप आहे, परंतु प्रत्यक्षाची अंमलबजावणी होईल की नाही होईल याबद्दल शंका आहे.